नमस्कार, हांव जयेश थळी, सचीव गोमंतक मंदीर महासंघ. गोयच्या या संपूर्ण एक हातून राज्यात एक विषय उठलेला असा, तो म्हणजे मंदिराचे परिसर आणि आमचे स्कूल असा त्याच्या 100 मीटर परिसरात आमची दारूची दुकान जी असा बार हा परवानगी दितले काय किती हो सगळो निर्णय झाला सरकारान. अचानक लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाला. कारण किती की एका सायडीन असे म्हटले होता की ऑफिसर सांगता, IAS ऑफिसर सांगता, ती म्हणता की आमकां अपवादात्मक म्हणजे एक्सेप्शनल अलाउड असा ते करपाक, कित्याक तर टुरिजम वाढोवपा खातीर. आता टुरिजम वाढोवपा खातीर, महसूल वाढोवपा खातीर तुम्ही जर देवळाच्या बाहेर असे तरेचे बार लावपाक दितले आणि तातूंतल्यान नेमको किती फायदा जातलो, धार्मिक भावना हो प्रश्न असा काय किती, आमच्या भुरग्यांचो पुढार किती जातलो हाचो विचार जावपाक जाय. सगळ्यात महत्वाची म्हणजे आमची गोयची जी प्रतिमा असा, हंगासली ही परशुराम भूमी असा, पवित्र भूमी असा. आम्ही म्हणता की टेम्पल टुरिजम प्रमोट करता आणि तशा दृष्टीन सरकार पावलाय उचलता ते आमकां बरे दिसला. पण एका सायडीन असे करत असताना जर मंदिराच्या सायडीक महसूल येवचो म्हणून जर बार उभे रावपाक लागले जाल्यार ही सगळ्यात गोष्ट धोक्याची घंटा असा. आणि हाचे फुडें वचून आम्ही सांगू इच्छिता, असे जर झाले जाल्यार उडता पंजाब सारखे उडता गोवा हो प्रकार हंगासर घडू शकता. आणि असे आम्ही फुडें प्रश्न सरकाराक विचारता की जर फाल्यां आमकां दिसलें की आमकां हांगासर परवानगी जाय, गोंयचे जे ओल्ड गोवा चर्च आसा थंय आमकां परवानगी जाय, आमी जाय ते पयशे दिवपाक तयार आसा, आमकां परमिशन लायसन मेळटले, फाल्यां जामा मस्जिद आसा ताज्या भायर परवानगेक आमी एप्लिकेशन घातले आणि आमी मागले की आमकां थंय परवानगी दिवची, जाल्यार ह्या कायद्या अंतर्गत परवानगी मेळटली. पयल्यान सगळे धार्मीक तेडे निर्माण जातले. ह्या सगळ्या गोष्टीचो विचार करून सरकारान वयल्यान हो आदेश रद्द करचो आणि ह्यान फुडें 100 मिटराच्या परिसरान कसलेच अशा तरेचे बार दुकानां दिवची न्हय ही आमची हांगातल्यान ठाम मागणी आसा.